एक मुलगा व्हिडिओ बघताना तो डिप्रेशनमध्ये गेला आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर दोन तीन वेळा त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला मनमाडवरनं त्याचे पॅरेंट्स माझ्यापर्यंत घेऊन आलेत आणि त्याला मग योग मेडिटेशन प्राणायाम आणि रेग्युलर काउन्सलिंगच्या माध्यमातून त्याला आम्ही रिकवर केलं म्हणजे आज आपण बघतोय की जॉबलेसमुळे डिप्रेशनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नाशिकमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला आहे यामुळे खर तर उबदार कपडे परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडणं नागरिकांना अवघड होऊन आहेत यासोबतच जॉगिंग ट्रॅकवर देखील गर्दीही दिसून येत आहेत प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत खर तर हे थंडीचे दिवस आहेत आणि यामध्ये अनेक वेळा हृदयरोगाचे म्हणजे हृदयरोगाचा झटका येणं असेल किंवा असे अनेक घटना देखील समोर येत असतात आणि या दिवसांमध्ये खरं तर आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी जर योगासन असेल किंवा व्यायाम असेल तो कसा करायला हवा हे आपण जाणून घ्यात म्हणजेच काही डॉक्टर आहेत की जे स्वतः देखील इथे येत आहेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत उपचार तज्ज्ञ आहेत गोपाळ सोनोने त्यांच्याशी आपण बोलात सर नमस्कार सर काय सांगाल आता थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये कशी काळजी घ्यायला हवी बेसिकली uh, थंडीच्या दिवसामध्ये वात प्रवृत्ती ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि वात वातप्रवृत्ती वाढल्यामुळे बॉडी पेन हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो okay. त्याचबरोबर आता आपण बघतोय की कोरोनासारख्या सिच्युएशन्समध्ये आता ही तिसरी लाट येते आहे येते आहे यामुळे एक फिअर मनामध्ये क्रिएट होतो भीती निर् निर्माण होते आणि या फिअरमुळे डिप्रेशनमध्ये लोकं जातात तर अशा परिस्थितीमध्ये जॉगिंग ट्रॅक्समध्ये तुम्ही जर रेग्युलर व्हिजिट दिली आणि योगा केला मेडिटेशन केलेत प्राणायाम केलेत किंवा रनिंग केली किंवा स्विमिंग केली किंवा सायक्लिंग केली तर याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या हेल्थला खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतात आणि आपण बघतो की थंडीच्या दिवसामध्ये कार्डिओचे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणात आढळतात हार्ट अटॅक फार मोठ्या प्रमाणात येतो तर अशा परिस्थितीमध्ये रक्त गोठलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर मॉर्निंग वॉक करतात किंवा जे काही ऍक्टिव्हिटी करतात तुम्ही मग ते योग असेल मेडिटेशन प्राणायाम बाकी असेल बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतील याच्या माध्यमातून रक्त पातळ होतं आणि तुम्हाला रक्त पातळवण्याच्या गोड्या खायची गरज पडत नाही म्हणजे नॅचरल पद्धतीने तुम्ही स्वतःच्या बॉडीला रिकवर करतात आणि आजच्या तारखेला आपण म्हणू शकतो की प्रिव्हेन्शन ऑलवेज बेटर दॅन क्युअर आणि जर तुम्हाला या स्थितीमध्ये जीवन जगायचं असेल तर तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट तर करावंच लागेल सर आता या दिवसांमध्ये म्हणजे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रुग्ण हे अधिक येत आहेत आणि त्यांना तुम्ही काय सल्ला देत आहे बेसिकली माझ्याकडे दोन प्रकारचे पेशंट्स खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत एक रिप्लेसमेंट आणि सेकंड डिप्रेशन कारण आज आपण बघतोय की ऑल ओवर वर्ल्ड वाईज हा एक फार मोठा इशू चालू आहे की जॉबलेस लोक झालेले आहेत आणि जॉब्स नाही आहे त्यांच्याजवळ आणि जॉब नसल्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा व्हिडिओजवरती बघतोय माझ्याकडे एक लेटेस्ट जी केस आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो आपल्याला एक मुलगा व्हिडिओ बघताना तो डिप्रेशनमध्ये गेला आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर दोन तीन वेळा त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला मनमाडवरनं त्याचे पॅरेंट्स माझ्यापर्यंत घेऊन आलेत आणि त्याला मग योग मेडिटेशन प्राणायाम आणि रेग्युलर काउन्सलिंगच्या माध्यमातून त्याला आम्ही रिकवर केलं म्हणजे आज आपण बघतोय की जॉबलेसमुळे डिप्रेशनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याच्यामुळे बरेच आज जॉब नसल्यामुळे लोक खूप स्ट्रेसमध्ये जीवन जगत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी मेडिटेशन आणि योगाकडे जर वडलात तर निश्चित त्याचा बेनिफिट हा त्यांना मिळू शकतो किंवा रोज आज आपण बघतोय की सकाळी गुलाबी थंडी आपण ज्याला म्हणतो या गुलाबी थंडीमध्ये आपण जर सकाळी वॉक केलं किंवा रनिंग केली तर त्या माध्यमात बेटर हेल्थ तुम्ही मेंटेन करू शकता तर आपण बघितलं म्हणजे हा कोरोनाचा काळ आहे यामुळे अनेक जण डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत ताणतणावात आहेत तर यासाठी यासाठी देखील तुम्ही नॅचरोपॅथीचा उपाय हा अवलंबवा यासोबतच नियमितपणे व्यायाम करा मेडिटेशन करा असाच सल्ला डॉक्टर देऊ इच्छित आहेत कॅमेरामॅन किरण कटर सह हो प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट